मध्ये त्यांच्या बाबतीत फार मोठी सहानुभूती या महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक सैनिक संजय राऊतांना आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी त्यांना भेटू इच्छितो. आणि त्यामुळे ज्यावेळी तारीख असेल त्यावेळी शिवसैनिकांची गर्दी होत असते आणि ती गर्दी होणं ही स्वाभाविक आहे. कारण असणारं संजय राऊतांच्या बाबीत असणारं त्यांचं प्रेम हे शिवसैनिक इथे येत असतात. आणि म्हणून कोर्टाने सांगितलं जर गर्दी होत असेल तर ती आटोक्यात आणण्याची जबाबदारी पोलीस स्टेशनची आमची नाही. आता हे न्यायालय 2 तारखेला बघू, 2 तारखेला क्लोज फॉर ऑर्डर होईल असं मला वाटतं. ईडीच्या वकिलांनी त्यांचं रिटर्न आर्ग्युमेंट दिलं, त्याच्यानंतर क्लोज फॉर ऑर्डर होईल. आता आमच्यातर्फे आमचा आर्ग्युमेंट संपलेला आहे आणि माझ्या अंदाजे ईडीचे आर्ग्युमेंट त्यावेळी संपून जाईल आणि त्यामुळे जो काय निर्णय येईल तो न्यायालयाच्या हातामध्ये आहे. परंतु महाराष्ट्राची आणि देशाची इच्छा आहे की संजय राऊत लवकरात लवकर बाहेर पडावेत आणि परत एकदा शिवसेनेचं कार्य हाती घेऊन परत एकदा शिवसेनेचा भगवा या महाराष्ट्राच्या विधानसभेवर परत पडकावा, या दृष्टीने महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा. सर एक बार हिंदी में बता दीजिए, नई तारीख मिली है केस को लेकर. सर थोड़े सर थोड़ा सा सेंटर फ्रेम आ जाए सर, हिंदी में सर. हाँ देखो, आज ईडी का आर्ग्यूमेंट हुआ है और ईडी ने 2 तारीख दिया है. ईडी का कहना है कि हमको भी रिटर्न आर्ग्यूमेंट देना है, तो जज साहब ने उनको 2 तारीख दिया है. 2 तारीख को क्लोज फॉर ऑर्डर होना चाहिए और 2 तारीख के बाद जो भी डेट होगा उसमें जो भी ऑर्डर होगा वो न्यायालय देख लेगा. थैंक यू.